ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी वैष्णवी. न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पवना बंद पाइपलाइन प्रकरणात सुरुवातीपासून राजकारण केले गेले. अजित पवारांनी गोळीबार करायला लावलं असे पसरवून याच मुद्द्यावर निवडणुका लढवल्या. परंतु आता राजकारण न आणता काही करायचे असेल तरच पुढे जाईल असे स्पष्ट सांगत पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांना पाइपलाइनच्या कामाची स्थगिती उठवण्यासंदर्भात लेखी मागणी देण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील दाखल याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांना फटकारत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचं सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती शासन लागू करण्याची याचिका फेटाळली. याचिकाकर्त्यांनी ही मागणी राज्य सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केली होती. सतत पवार कुटुंबियांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लक्ष करत असून त्यावरून खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात की ज्या भागात कृषी विधेयकासाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी रॅली काढली त्याच भागात त्यांच्या विचाराचा साखर कारखाना बंद आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. तसेच हेडलाईन्स पवार कुटुंबियांवर टीका केल्याशिवाय होत नसल्यामुळे कोणीही यावे आणि आपले मन मोकळे करावे असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. घरगुती हिंसाचार अधिनियम अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिलाय. महिलेचे सासरमधील अधिकार सुनिश्चित करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. सुनेला सासरी राहण्याचा हक्क आहे, तिला पती किंवा सासरची मंडळी घरून काढू शकत नाहीत. सून राहत असलेलं सासरचं घर भाड्याने घेतलं असेल, घरच्यांनी घेतलं असेल किंवा पतीचा कोणता अधिकार नसला तरी देखील सुनेला अधिकार मिळेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवलाय. उजनी वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीला पूर आलाय. पुराचे पाणी विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर आले असून या परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडताना होडीने प्रवास करावा लागतोय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. अन्न व कृषी संघटनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 रुपयांचं स्मृती नाणं जारी केलंय. त्याशिवाय त्यांनी नुकत्याच विकसित केलेल्या 8 पिकांच्या 17 जैव संवर्धित बियाणांचं लोकार्पणही केलं. देश आणि जगभरातून कुपोषण नष्ट करणे हे आमचं ध्येय असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. कमी दाबाच्या पट्ट्याच्या परिणामामुळे महाराष्ट्रात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे आज कोकणात मुसळधार आणि महाराष्ट्राच्या मध्य भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांनाही पावसाचा जोरदार तडाखा बसणार आहे. बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्राकडे प्रवास करणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसेंच्या पक्ष प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय जीवनात अनेकांच्या भेटी गाठी होत असतात, त्यानुसार काही जण मला भेटून गेले, त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. तसेच एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काहीही माहिती नाही, जेवढी माझ्याकडे माहिती होती ती सांगितली आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रखर टीका केली. बाळा नांदगावकर यांच्या टीकेला राज्याचे कृषी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मी राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेतल्या. 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत अशा शब्दात दादा भुसे यांनी बाळा नांदगावकर यांना उत्तर दिलंय. एका शेतातील रखवालदाराच्या 4 मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरून गेलाय. ही घटना रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे आज सकाळी 8 सुमारास घडली. या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री
असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।